जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। काल मध्यरात्री 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील टाकळी ते पिंपळगाव गोलायत गावाच्या जवळील पेट्रोल पंप समोर एका अज्ञात वाहनाने जामनेरकडे येत असलेल्या प्रवासी वाहतूक रिक्षाला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला। सदरील अज्ञात वाहन चालक धडक देऊन पसार झाला असून अपघातात प्रवासी रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झालाय। हेमंत समाधान महाजन राहणार शास्त्री नगर असे मयत रिक्षा चालकाचे नाव होते। या घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांचे रुग्णवाहिका चालक आरोग्यदूत जालमसिंग राजपूत यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मृतास जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले। या घटनेसंदर्भात जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून फरार अज्ञात वाहन चालकाचा जामनेर पोलीस शोध घेत आहेत। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।